नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपला आजचा जो घटक आहे क्रम ओळखणे आणि त्यातला जो उपघटक आहे संख्या मालिका, या घटकाविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. या घटकामध्ये आपल्याला ठराविक काही संख्या किंवा पद या ठिकाणी दिलं जातं. त्या संख्येमध्ये किंवा पदामध्ये एक विशिष्ट क्रम असतो. तो क्रम लक्षात घेऊन आपल्याला त्या पदाच्या किंवा संख्येच्या जागेवर जे प्रश्नचिन्ह आलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या असते ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. हे करत असताना हा जो घटक आहे हा घटक सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे पा मालिकेतील संख्या क्रमवार मूळ संख्या जुळ्या मूळ संख्या सहमूळ संख्या आहेत का ती पाहावी. ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत का जुळ्या मूळ संख्या आहेत का सहमूळ संख्या आहेत का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. अजून काय पाहावं लागेल आपल्याला मालिकेतील शेजारील संख्यामधील फरक किंवा पट पाहावा. आपलं जे पद ओळखायचं आहे त्या पदाच्या शेजारच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्यातील फरक किंवा पट आपल्याला शोधावा लागेल. आणखीन एक महत्त्वाची या ठिकाणी आपण टिप्स पाहूया. वर्गसंख्या घनसंख्या किंवा त्यांच्या जवळच्या संख्या आहेत का ते पाहावी. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या वर्गसंख्या घनसंख्या आहेत का किंवा त्यांच्या जवळच्या संख्या आहेत का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. त्यानंतर आणखीन काय पाहावं लागेल या ठिकाणी शेजारच्या संख्येची बेरीज गुणाकार भागाकार म्हणजेच पुढील संख्या आहे का ही पाहावी लागेल. या ठिकाणी सांगितलं पा शेजारच्या संख्येची बेरीज गुणाकार भागाकार म्हणजेच पुढील संख्या आहे का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. यानंतर आणखीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पहा. जर ते जे पद आहे ते पद जर अपूर्णांक असेल तर अपूर्णांकामध्ये जशी अंशाची तुलना केलेली आहे त्याचप्रमाणे छेदाची जी तुलना आहे ती छेदाची तुलना केलेली आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. आणखीन काय पाहावं लागेल या ठिकाणी संख्येच्या पहिल्या अंकामध्ये चढता उतरता क्रम आहे का ते पाहावे लागेल. जर पहिल्या अंकामध्ये जर चढता उतरता क्रम असेल तर तसाच चढता उतरता क्रम जी काही संख्या आहे त्या संख्येतील जो दुसरा अंक आहे किंवा जो तिसरा अंक आहे त्या तिसऱ्या अंकामध्ये तशाच पद्धतीचा चढता उतरता क्रम आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर आणखीन काय पाहावे लागेल त्या ठिकाणी संख्यामधील अंकाची बेरीज जे अंक आहे त्या अंकाची बेरीज करून त्या ठिकाणी आपल्याला मालिका बनवून पाहावी लागेल. म्हणजे हा प्रश्न सोडविताना जो काही विशिष्ट क्रम आहे त्या संख्येमधला किंवा त्या पदामधला जो विशिष्ट क्रम आहे तो विशिष्ट क्रम लक्षात घेऊन आपल्याला त्या पदाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला किंवा त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखावे लागेल. अशाच पद्धतीने हे जे काही प्रश्न आहेत याच पद्धतीने जो विशिष्ट क्रम आहे तो विशिष्ट क्रम लक्षात घेऊन हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. या घटकाच्या अनुषंगाने इतर जे काही उदाहरणं आहेत किंवा प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.